आईची आई। गट्टू आणि चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात, तेवढ्यात त्यांना त्यांचा क्लासमेट सोनू दिसला। अरे हा तर सोनू आहे ना चिंकी। हो गट्टू, पण हा स्टेशनरी मध्ये काय करतोय? चल ना आपण जाऊन विचारू त्याला। हो चिंकी चल। मग गट्टू आणि चिंकी सोनूच्या जवळ जाऊन त्याला विचारतात। सोनू तू काय घेतोयस? हो सोनू आम्हालाही दाखव। अरे गट्टू आणि चिंकी मी तर हँडमेड पेपर आणि ग्लिटर्स घेतोय। अच्छा पण का? अरे माझ्या आईसाठी कार्ड करायचंय मला, मदर्स डे येतो आहे ना आता, त्यामुळे मी तिच्यासाठी खूप मोठं आणि छान सुंदर ग्रीटिंग बनवतोय। अरे बापरे गट्टू आपण तर विसरलोच, मदर्स डे येतोय, आपण तर अजूनही काही सरप्राईज प्लॅन केला नाही आईसाठी, आता काय करायचं? अरे हो चिंकी तू बरोबर बोलतीयस, आईसाठी आपल्याला लवकरच एक छान सरप्राईज प्लॅन करायला हवं। अच्छा सोनू आता आम्ही जातो, तुझ्या कार्ड साठी तुला ऑल द बेस्ट। मग गट्टू आणि चिंकी सोनूला गुड बाय करून आपल्या घरी जायला निघतात। रस्त्यात गट्टू चिंकीला विचारतो, चिंकी तुझ्याकडे काही प्लॅन आहे? गट्टू आपणही आईसाठी कार्ड बनवूया। पण चिंकी आपण मागच्या वेळेसही आईला मदर्स डे ला कार्डच दिलं होतं। अरे हो बरोबर बोलतोयस। मग थोड्या वेळासाठी दोघे विचारात पडतात। माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण आईसाठी तिची आवडती डिश बनवूया। अरे वा चिंकी ही एकदम मस्त आयडिया आहे, पण आईची आवडती डिश कोणती आहे बरं? हे तर मलाही नाही माहिती। हा नक्कीच आईचा आवडता पदार्थ गाजर का हलवा असणार, तर आपण तोच बनवूयात किंवा केक। अरे गट्टू तू आईचा आवडता पदार्थ सांगतोयस की तुझा? एक काम करूया आपण जाऊन बाबांना विचारूया। हा हे ठीक आहे। हे ठरवून गट्टू आणि चिंकी घरामध्ये एंट्री करतात आणि रात्र व्हायची वाट बघू लागतात की बाबा लवकर येतील आणि आईची फेवरेट डिश सांगतील। रात्र होताच बाबा ऑफिस मधून येतात आणि डिनर करून लिव्हिंग रूम मध्ये आपल्या लॅपटॉप वर काम करत असतात। तेवढ्यात गट्टू चिंकी आईला किचन मध्ये काम करताना पाहून उड्या मारत बाबांजवळ येतात। बाबा एक विचारायचं होतं। हो बाबा तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आईचा आवडता पदार्थ कोणता आहे? हो का नाही, पण तुम्हाला कशाला हे जाणून घ्यायचंय? गट्टू चिंकी बाबांना सगळं काही सांगतात। अच्छा अच्छा मुलांनो, मला वाटतं तुमच्या आईची आवडीची डिश मटर पनीर असेल। अहो बाबा आईला तर पनीरची अलर्जी आहे, विसरलात? चिंकी बहुतेक बाबांनाही माहिती नाही आईचा आवडता पदार्थ कोणता, आता काय करायचं? गट्टू जसं आपल्या आईला आपल्या बाबतीत सगळं माहिती आहे, तर मग आईच्या आईला सुद्धा आईबद्दल सगळं माहिती असेल ना? चिंकी मला नाही समजलं। अरे गट्टू मी आजी विषयी बोलतीये, आजीला नक्की माहिती असणार की आईला कुठला पदार्थ आवडतो। एवढं बोलून गट्टू चिंकी बाबांजवळ आजीला कॉल करायला सांगतात। अच्छा अच्छा थांबा आता लावतो फोन आजीला। असं म्हणून बाबा आजीला फोन करतात। हॅलो आजी। हॅलो हॅलो, अरे मुलांनो कसे आहात तुम्ही? आणि आज अचानक माझी आठवण कशी आली? आजी थोड्याच दिवसात मदर्स डे येणार आहे आणि आम्हाला आमच्या हाताने आईचा आवडता पदार्थ बनवायचा आहे। हो आजी, आणि तू हे सांगू शकतेस का की आई जेव्हा छोटी होती तेव्हा तिला तुझ्या हातचा कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडायचा? अरे मुलांनो तुमच्या आईला तर माझ्या हातचा गूळ आणि चिंच घालून केलेली भेंडीची भाजी तिला खूप आवडायची। लहानपणी तिला भेंडी मुळीच आवडायची नाही, पण जेव्हापासून ह्या रेसिपीने मी तिला भेंडीची भाजी खायला घातली तेव्हापासून भेंडीची भाजी तिची सगळ्यात आवडती झाली। अरे पण आई तर इथे कधीच भेंडी खात नाही, मला तर कधी वाटलंच नव्हतं की आईला भेंडी इतकी आवडत असेल। हो गट्टू बाळा असंच आहे, पण तुझ्या आईला तर माझ्याच रेसिपीची भेंडी आवडते। किती वर्ष झाले तुझ्या आईने ती भेंडीची भाजी अजून खाल्ली नाही। तर आजी तू आम्हाला त्या स्पेशल भेंडीच्या भाजीची रेसिपी सांगशील का?
हो हो बाळा, नक्की मी माझ्या मुलीसाठी एवढं तर करूच शकते ना। तू एक काम कर, जसं जसं मी रेसिपी सांगेन तशी तशी तू ती लिहून घे। आणि शेवटी मदर्स डे येतोच। आज बाबांनी ऑफिसला सुट्टी घेतली होती, कारण ते आईची फेवरेट डिश बनवण्यात त्यांची मदत करू शकतील। आई मार्केटमध्ये गेली होती आणि ही अगदी बरोबर वेळ होती आईची आवडीची डिश बनवायला। चला मुलांनो, पटापटा कामाला लागू, तुमची आई येण्याच्या अगोदर आपल्याला ही डिश बनवायची आहे। हो बाबा, बघा मी भेंडी धुवून ठेवलीये। बाबा मी ही चिंच पाण्यात भिजवून ठेवलीये। व्हेरी गुड मुलांनो, आता मी भेंडी चिरतो आणि तुम्ही दोघं मला आजीची रेसिपी नीट सांगा। बाबा सगळ्यात आधी तुम्ही भेंडीला आजीने सांगितलेल्या मसाल्यांमध्ये फ्राय करा आणि नंतर त्यात 3 कप पाणी टाका। अच्छा ठीक आहे गट्टू, थांब। हां आता सांग, आता काय करायचंय? आता ह्यात भिजवलेली चिंच आणि गूळ टाकायचाय। अच्छा हा ठीक आहे। गट्टू मला ती डायरी दे ना, आता पुढची रेसिपी मी वाचेन। अच्छा अच्छा ठीक आहे चिंकी, हे घे। हा तर बाबा, आता तुम्हाला गॅस मोठा करून भाजी शिजवायला ठेवायची आणि थोड्या वेळाने त्यात मीठ घालायचंय। मुलांनो आता भेंडी तयारच होतीये, आता आपल्याला फक्त याला फोडणी द्यायची। हे घ्या, फोडणी झाली। काय सुगंध सुटलाय ना मुलांनो। हा बाबा काय मस्त वास येतोय डिशचा। हो वासावरून तर वाटतंय भाजी एकदम मस्त झालीये। विश्वासच बसत नाहीये की आपण ही सगळ्यांनी मिळून बनवलीये। अरे आपण कुठे बनवलीये, भाजी तर फक्त बाबांनी बनवलीये ना। तर काय झालं, आपल्या मदतीशिवाय एवढी मस्त भाजी ते बनवूच शकले नसते, हो ना बाबा? मुलांनो अगदी खरंय बरं हे, तुमच्या मदतीशिवाय मला एकट्याला काही पॉसिबल नव्हतं। चला आता ही भाजी पटकन डायनिंग टेबल वर ठेवा, आई येतच असेल। थोड्याच वेळात आई मार्केटमधून परत येते। त्यांना घरामध्ये येताच एक ओळखीचा सुगंध आला। तुम्ही सगळ्यांनी काही बनवलंय का? हा वास मला जरा ओळखीचा वाटतोय। बाबा गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे बघून हसत असतात आणि आईला तिच्यासाठी बनवलेली डिश दाखवतात। अरे वा, तुम्हाला कसं समजलं की हा माझा आवडीचा पदार्थ आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे कसं बनवलं? आई आम्ही आजीची मदत घेऊन हा पदार्थ केलाय। ये ना ग आई, खाऊन सांग तर हा पदार्थ कसा जमलाय। मग आई भेंडीची भाजी खाते। वाह, माझ्या आईच्या हाताची चव आहे याला। मजा आली, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या। गट्टू आणि चिंकी सोबतच हॅपी मदर्स डे म्हणतात। मग आई म्हणते, थँक यू मुलांनो, आणि तुम्हालाही थँक यू। मला हे सरप्राईज खरंच खूप आवडलं, माझ्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली। अगं गट्टू चिंकीची आई, तू सुद्धा आमच्यासाठी रोज मेहनत करतेस की, तर आम्ही नाही करू शकत का? मग आई थोडी इमोशनल होते। मग गट्टू आणि चिंकी आईजवळ जाऊन तिला मिठी मारतात। पुन्हा एकदा थँक यू मुलांनो, हे सरप्राईज मला खरंच खूप आवडलं। गट्टू आणि चिंकी आईचं हे म्हणणं ऐकून हसतात।